राम राम मंडळी, मी संदीप भगत स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं या युट्यूब चॅनल वरती। तर मित्रांनो, सकाळ सकाळची वेळ आहे, क्षितिज आणि सुचिता यांची शाळेत जायची लगबग चालू आहे, तिकडे स्वयंपाकाची घाई गडबड चालू आहे आणि मला पण सकाळ सकाळ भूक लागलेली आहे। तर बघू आपण स्वयंपाक काय आहे आजचा। आमच्या क्षितिजला डिक्शनरी आणलेला आणि त्याचं वाचन चालू केलंय त्याने। पाठ करा, पाठांतर चालू आहे ना रे, चालू आहे ना, अभ्यास करा। आणि मने आज आमचं लय लोळण घेतोय सुचिताच्या पायापाशी सारखं, त्याला काय ना काय काय ना काय खायला लागतंय। सुचिता बनवती भाजी आणि मने बघा त्याच्या पायापाशी बसतोय निवांत आहे बघा, त्याला लय बरं वाटतंय। ती माझ्यापाशी येत नाही पण तिच्यापाशी जातोय। आणि ही माझ्या मांडीवर न हलणारा मने आता माझ्यापाशी अजिबात येत नाही, मी जर जवळ गेलो पळून जातो लगेच। मन्या मन्या भेटते मला, काय भानगड झाली त्याला समजा नाही। आणि तव्यावर पडली मस्त पैकी भाकर, तिकडे भाजी आपली कशाची आहे, सगळ्या रानभाज्या मिक्स आहेत का सगळ्या, तांदूळचा माठ, अजून गोळाची भाजी, म्हणजे दोन चार भाज्या मिक्स केलेल्या आहेत। चालू आहे भाकरी आपली मस्त पैकी, तव्यावर भाकर। बरं आज मी जाणार आहे तिकडच्या शेतामध्ये, होय का, तिकडं रोटरून घेतो सगळं रान, रोटरल्यावर परत उद्याच्याला जाऊन हरभरा फेरायचा आहे। तर आज तू इकडं बघ, इकडं सगळं गायी हे ते सगळं नाही, रोज काम असल्यावर काय करायचं, आता कोणी बघायचं, ते चालू आहे ते काम सगळे। बरं तुम्हाला ट्रॅक्टरवर बसून यावं लागेल बरं का, हा ट्रॅक्टरवर बसून, मग कसं दोन दोन हेलपट कसं करणार, मला वेळ नाही एवढा, जाते जाते जेवायचं लवकर होते नाहीतर डबा घेऊन जावा आणि तिकडे जेवा परत चौकास। हा आईला बी सांगितलं तिकडे जेवण बनवायला, जेवण कर मला भूक लागणार आहे परत दुपारच्या लागून, घेऊन काय करायचं, आई आणते तिकडे। तर आपण आलो इकडं रोटर घेऊन, ट्रॅक्टर चालू आहे आपला, ट्रॅक्टर थांबवलाय आपलं, एवढं रान झालंय, हे आलते आपल्याकडे औषधाला। कुठलं गाव तुमचं? सालसी, म्हणजे आमच्या इथलं जवळच गाव आहे। ह्यांच्या भावाचा लिव्हर खराब झालाय, दारू पिऊनच ना, दारू पिऊनच झालाय, काळजी घ्या, औषध दिलेलं टायमाच्या टायमाला करा। शेती भीती असेल की तुम्हाला? काय काय केलं आता रानात? शेतीत काय नाही, आता तूर आहे, हा उडीद होता, हा ऊस आहे, ऊस आहे, ऊस किती? ऊस दोन एकर, दोन एकर, तूर? तूर तीन एकर। बर, उडीद झाला असेल बरा? उडीद नाही झाला, उडीद तर पावसामुळे गेला ना, गेलाच का, नाही बरं। पाणी काय काय ठिकाणी, सोयाबीन बी गेलं पावसाने, ही काय आमच्या जवळच जायचं, कुरडूच आहे मी, हा काय रानात आहे आता तुमच्या? रानात आता ऊस आहे, मका आहे, बर काय आहे ते आपलं दर्शा काय, तुमचं गाव कुरडूच दर्शावरच असतं सगळं, सगळं गाव दर्शावर, दुधाचा धंदा सगळ्यांचा, सगळ्या दुधाचा। किती दूध जात आता? आता दूध माझं जात 20 लिटर जात एका टायमिंगला, एका टायमाला 20 लिटर, बरं आहे, बरं आहे, चांगलं आहे। ह्या बघा आपल्या तुरी आता जवळजवळ डोक्याला लागायला लागल्या, तुरी आपल्या एवढे मोठे झाले ते। आई ग कुठ आहे? उमराकडे बसल्या वर तुम्ही, बर 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 बरं, एक काम करता का ती, हा तेवढं घ्या की तेवढं, तेवढं एक अर्धा पाऊण तास काढलं तरी होईल, ते औषध तुम्हाला सांगितलेलं काढा तेवढं। अरे गवत काढू की आम्हाला, तुरीत कसलं गवत झालंय, काढा काढा, कशाचं औषध ती हाय माहित तिला, काही असलं आणि तुरीत आता खुरपायची नाही गरज आहे काय, फवारा यायचं नाही की चालायला, चालाय येत का फवारायला, कसं झालंय पायटा काही नाही, बर खुरपून ना घेत, मोटर उपटून घेतोय रे, कसलं झालंय, बर बर पायटा काय जागा नाही, बर चालतं, एक तास भर तेवढं काढा औषध रानातलं, काढा तेवढं एक तास भर, काढा, किती हजरी आहे बाया ना इकडं, हा देतो मी, तासभर काढलं तर होतय तेवढं। काय करते ग,
आता गाय आणायचं पाणी बी भरायचं. आई तर मी एका ठोकायला लागली. त्याच कारण असं की आईला गवत काढून कंटाळा आलाय म्हणून हे ऐका मी एका ठोकते आणि मी एका ठोकून ऐका त्यांना जनावर बांधली कितले सगळे ही करते ती खाऊन टाकते ती लयचा काय झालं इथं काय ग जेवायला सुट्टी कधी करणार आहे तुम्ही? आता वाजले ते जवळजवळ 1:30 वाजले ते. हा करा मग मला हाक मारा मिळाला जेवायचे. तात्या कुठं डिझेल आणा गेले ते काय की तात्या डिझेल आणावं लागेल ना. तर मित्रांनो घेऊ आपण रोटरून जेवढं होईल तेवढं. हो हा मग मी आधीच हे आताच केलं असतं तर उद्याच्याला बरं बघू उद्या बघू. आता तर आपण घेऊ रोटरून आपल्याला एवढं झालं पाहिजे मित्रांनो. माता ती माणसाला त्या औषधाला 1 तास घेतला त्यांना बोलायला 1 तास लागतो बघा एक पेशंट. औषध तर 1 मिनिटात देऊन होतं पण गप्पाच लय मोठ्या मोठ्या असते त्याचा इलाज नाही. चला बरं आता आम्ही चाललोय गायांना. गाय इथंच बांधलेले त्या त्याला उदळते ते म्हणून आम्ही तिथंच बांधलेले. सोडलं खात नाही ती नीट सराय सोडलं खात नाही आपले बांधलेले सरायला. गाय टाचायच्या का नाही गाई चारले त्यांना दुपारी बघ कशी ताज आणि बाकी पलीकडायच्या ही लागली पळवायला लय मला इकडायच्या काय पलीकडायच्या दिवस ही होत आला मावळत आलाय. चला दिवस मावळला लाल दिसतोय दिवस. एवढं रान राहिलंय आपलं सकाळपासून नॉनस्टॉप काम चालू आहे आपलं. एवढं रान घ्यायचं म्हणलं तरी 1 पाऊण तास लागेल आपल्याला. रोटर चालू आहे आपला ट्रॅक्टर चालू आहे आणि आपल्याला अंधार पडणार आहे घरी जायला. पक्षी सुद्धा गेलं मग पक्षी एवढं होतं आपल्या बरोबर पण आता सगळं पक्षी घरी जायला लागलं. चला एवढं रान घेऊन जाऊ.
चिंगी रोज पिरू खायला जाते. रोज आलं पाणी प्यायला, पाजायला आलं, घरी बांधायला आलं तिला, तर रोज पकाय पिरू खाते ती. रोज हा परत नाही. काय सोनं संग काय झालं स्वामी आहे का? ती पडत का? ती पडत पाणी प्यायला झाला. पाणी होत थोड, त्याने असं जरा मुठ काढकलं पाहणी गाणं म्हणून सगळं माग गेला. ती तिकडं त्या जनावरांचं गोट आहे का तिथे गेला. कस तरी त्यानं बोलून आहे का आम्ही हे केलं, त्याला काढलं शिंग बसलेला अडकून. पाणी ते डोळ्या आहे की तुझं पाणी प्यायला गेलं उडलंय सगळं ते पाडवडून नेलेलं तिकडं. आई तुला उत्तर नव्हतं होती गायचं बाकीच खाते ती गाई राहू दे. मोटर चालू केली, पाणी इथन गळतय म्हणजे मोटर चालू झाली आणि आपली ज्वारी पेरलेली अशी तासाच्या तास मस्त दिसायला लागलेत. रानातलं पीक उगवून आले, मन कसं प्रसन्न राहत ना. वरती बघा, यांची सुद्धा सुट्टी झाली, यांची शाळा सुटली, घरी चालल्या ती पक्षी सुद्धा. चंद्र पण आहे वरी, मस्त वाटतंय सगळंच. हिथं काग पेटवलं आई झालं आता धुर, आता नको काय टाकू. जातोय आता, नाही तर राहत मच्छर. कुठं आहे? कुठं चालली? काय करती? पाणी भरलं आता जाते का बंद करून येते का? होय काय पाईप आणला. हा घेते. हा तर आता शिकालोय मी इकडं आणि आपल्या स्वागताला येतो गट्टू मिट्टू चिंटू गट्टू. अरे ती रोटरायला लय टाइम गेला रे, तेव्हा उशीर झाला. अरे एकर नाही बाप्या, चार साडेचार एकर रान होत ती रोटरायला. मग एकर रोटरायला दोन अडीच तास लागतात, अडीच तास कम्प्लीट टाइम गेला ना. हा मग ती खालचं वरच सगळं झालं. सौंदर्यकडचं नाही, खालचं चालीकडलं घेतलं तेवढं सगळं. आज काय इकडं बांधलं काय समोर? अंग दुखत का ट्रॅक्टर ने? हो मिठू मिठू गच्छू स्वागताला तयार आहे आपल्या. दातच काढतो गट्ट्या ना, दात दाखवतो दात. ए मिठू तिथं हात काढते गट्ट्याला वाटत माझी माया करावी एकटेचीच, बाकी कोणाची नाही. दे आता दे, कटाळा आला मला, पाजू आजचे दिवस बाळीलाच. आता नाही राहू दे आता, कटाळा म्हणजे अंग नांग दुखायला लागलं. जाताना बी हादर सगळं रस्त्याने, रस्ता कसलाय माहित नाही तुला. येताना बी हादर तिथं दिवसभर. गेला गे त्याला काय जावं, गेला गेला गेला.